तर मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सगळ्यात पहिल्या शुभेच्छा. तर हॅलो मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर त्यासाठी आम्ही सगळे एकदम निघून चाललो आहे आता कॉलेजला. आणि यांची शाळा आहे फक्त दोघंच आमच्यामध्ये शालेवाले, बाकी आम्ही सगळी कॉलेजवाले. आणि ही एक तर आता बघूया, चाललो आता आम्ही खाली कॉलेजमध्ये. तर बघू आपल्याला आपली जी परेड असते ती व्हिडिओ काढायला कोणाकडून भेटली तर ठीक आहे, नाही तर बघू कोण असेल कापड्यावरती तर त्याला सांगू आपण व्हिडिओ काढायला. तर मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिन आहे, तर त्या निमित्तानं तुम्हाला खूप 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 शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. काय हे किती कष्ट घ्यायला लागतात खाली उतरायला? अरे मित्रांनो, आता बघा आम्ही चाललोय आणि टोपी पण घातली मस्त की आपला ग्रुप इथंच आहे, साहिल, रोहित, चंदन, डॉन. तर आता बघू मॅडम लोक पण समोरच येतात, तरी पण आपण साहिल माहिती फोनमध्ये ब्लॉग करतोय. छोटस आहे साहिल पण मोठी माणसं आहेत ती सध्या. मित्रांनो, आता आम्ही आलो वर्गामध्ये आणि आता इथं राड होणार आहे, एकाएकाला मारणार आहे, धुणार आहे. तर दाखवतो मी तुम्हाला साईन बाय. चेतन स्टॅनी ग्रुप, स्टॅनी ग्रुपचे अध्यक्ष. हे काय बघते, काय बघते? हा मित्रांनो, आता एकदम मस्त झाले कार्यक्रम कॉलेजमधला. आणि आता आम्ही चाललो आहे घरी, फोटो विटो वगैरे काढले, आता इंस्टाग्रामला आपल्याला बघायला भेटतील. भाई लोकांना आपण टॅग करू. आणि साहिल भाईंनी एकदम फुल मदत केली, आयफोन दिला आपल्याला ब्लॉगसाठी खास. तर आता घेऊ आपण त्याकडनं व्हिडिओ आणि बघा आपला ब्लॉग एक नंबर. हां चला, तर आता जाऊ आपण डायरेक्ट घरी. आणि जर टाईम असेल तर मराठी शाळेत पण जाऊ, तिथं आपण डायरेक्ट नाश्त्याच्या टायमालाच जातो कधी पण. तिथं पण आलेलो मराठी शाळेत. आपल्याला वाटते खाली तर मित्रांनो, आता आपली गँग सगळी चालली घरी. आणि ही एवढी गँग आहे, आपल्यासोबत एक पोलीस आहे आणि एक आतंकवादी आतंकवादी. आणि तो सध्या आजारी आहे, तो 2 दिवस आधीच नव्हता आला कॉलेजला. आणि त्यात आज भिजतोय आणि आज आम्हाला भिजतच जायचं. कशाला मारता भाव, समजत नाही. सकाळी आलो कुठं चाललाय, कुठं आलो कुठं चाललाय. इथं काय वाट. तर ही बघा, आपण आज पोलिसाची टोपी घातली, कधी घातली नव्हती. आता 10वीला आहेस ना? 9वी 10वीला असतो RSB. पण आम्हाला काय, मी घेतलाच नव्हता ड्रेस, नाही ड्रेस घेतलाच नाही, विषय संपला. टोपी पण नाही, आज तो आज टोपी घालतो. 10वीचा आता दिवस मी आठवतोय टोपीचा, पण तेव्हा घातली नव्हती, आज घालतोय.
आता बघू पाऊस पण आहे त्यामध्ये आपलं डोकं पण खाते. हा म्हणून तू बाकी काय नाही, तुला घालायची आम्हाला माहिती कशाला घालायची. डोकं भिजण्यापेक्षा असं भारी आहे म्हणून तर टोपी घातली. आता बघू जाऊ घरी, मंदिराकडे जायचं आपल्याला. आपल्याला मित्र आता झोपून उठलेलो, म्हणजे आलोय 10 वाजता खालतून आणि तिथून झोपलेलो मस्तपैकी. तर आता बघूयात, आता 1-2 वाजले आले तर आली झोप. मग आता का उडली आता ह्यांच्यासोबत चाललो जातो मंदिराकडे. बघू काय करतो तिकडे. दादा वेळ थांबू इथं, मग जाऊ आपण वापस घरी. पण आज ऊन पडलंय म्हणून आज मी झोपून उठल्या आधी तोंड धुतलंय. तुम्ही कोण झोपलेलो काय? आज ऊन पडलंय बघू शकता तुम्ही, सगळीकडे ऊन पडलंय म्हणून मी तोंड धुतलंय. आज नाही तर पाऊस असतं तर मी तोंड नसतं धुतलं असं तरी वाटतं. मी मोजून 1 तास झोपलो. 1 तास? मी 10 वाजल्यापासून झोपलोय. 10 वाजताच झोपलो आणि 11 वाजता उठलो, जेवलो आणि तसा झोपून गेलो. मित्रांनो आता तर आम्हाला तिथं पण कंटाळलं आहे तर मग चाललो घरी. तर बघू डायरेक्ट घरी जाऊ. चला पुढे ना, चला मी नाही, चला पुढे तू पण चल पुढे. आता अरे चल तू. मित्रांनो आता तुम्ही बघितलं की ती चिंबोरी आणलेली, तिला भाजून खाल्ले मी. तर अचानक प्लॅन झाला तिचा, म्हणजे मागच्या टायमध्ये जे आणलेल्या 2 त्या तर रुद्राने बी मला देऊन टाकलेल्या, कारण की त्या शनिवार होता आणि शनिवारचा आणि सोमवारचा वाशक नाही. तर आता बघूया, हा व खाल्ली मस्तपैकी. तर रावल्या बाई पण आपल्याकडे आला मस्त जेवण खाऊन, आणि उद्या सुट्टी आहे तर बघू 10 वाजता उठायचं आणि मग जाऊ कुठं तरी. काय काय हा असं काय हा. तर आता बघू उद्या रविवार आहे, रविवार बोलतोय बुधवार आहे पण सुट्टी आहे उद्या. तर जाऊ कुठं तरी आपण बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आता ब्लॉग मी इथंच एंड करतो. चॅनल सबस्क्राईब करा. ओम साईराम.